आणखीन एक मोठी बातमी हाती येते। बोर व्याघ्र प्रकल्पामध्ये आता पर्यटकांची गुंडगिरी ही सुरू आहे। पर्यटकांकडून वन कर्मचारी मारहाण आणि शिवीगाळ केलेली आहे। शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्यात आलेली आहे। वर्ध्याच्या सिलू तालुक्यातील बोर व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यासाठी आलेल्या काही पर्यटकांनी गुंडगिरी करत वन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली आहे, मारहाण केली आहे। वन कर्मचाऱ्यांनी या घटनेचा निषेध करत वन विभागाच्या वरिष्ठांना निवेदन दिले। मारहाण प्रकरणी सेलू पोलिसात रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आलाय। बोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गुंडगिरी ही सुरू आहे। पर्यटकांनी वन कर्मचाऱ्यांना मारहाण आणि शिवीगाळ केली आहे। या प्रकरणी आता सेलू पोलिसात रात्री उशिराने गुन्हा दाखल करण्यात आलाय। भाकरेला त्यांनी शिवीगाळ केली, तर शिवीगाळ केली, भाकरे जसे बाहेर निघाले त्यांना बाहेर निघाल्यावर त्यांना मारहाण केली, तर भाकरे माझ्या क्वार्टरकडे धावत आले। माझ्या क्वार्टरवर आल्यानंतर त्यांचे लोक सरळ आतमध्ये घुसले आणि मला पण मारहाण केली, माझा कॉलर पकडले आणि मला मारहाण केली। त्याच्यात वर्धेतील महेश ठाकूर, स्वप्नील तळवेकर, त्याच्यानंतर मंगेश रामटेके असे लोक होते, आणखी पुन्हा 5-6 लोक होते, तर नंतर ते गाड्या घेऊन पसार झाले तिथे। या अभयारण्यात जर खाजगी वाहनांना प्रवेश करण्यासाठी मनाई असेल, खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असेल, तर याही नियमाचं पालन पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं केलं पाहिजे। मात्र नियम ओलांडून जर कोणी असं वागत असेल आणि त्याला अधिकारी मान्यता देत नसेल, मनाई करत असेल आणि अशावेळी त्यांच्या अंगावर जर हात उगारला जात असेल, तर ही घटना निश्चितच, या घटनेची दखल सरकारनं घेतली पाहिजे।